नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन सुप्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा। तर पालकमंत्र्यांचा जाहीर सत्कार करेन रणजित देसाई यांचं वक्तव्य। देवगड एसटी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात स्वाभिमान आक्रमक। आणि तिलारी रामघाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच। हेडलाईन सुप्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा योजनेतील पशुसंवर्धन विभागाच्या योजना त्यांची ही टर्म संपण्यापूर्वी कार्यान्वित केल्या तर त्यांचा जाहीर सत्कार करणार असे वक्तव्य जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं। पाहुयात काय म्हणाले रणजित देसाई। सुमारे 7 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा नियोजन समितीची सभा दिनांक 10 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली आहे असं वृत्तपत्रातून वाचण्यात आलं। या संदर्भात अद्यापपर्यंत जिल्हा नियोजन समितीचा सदस्य म्हणून मला कुठच्याही प्रकारची नोटीस प्राप्त झालेली नाही आहे। मात्र दिनांक 10 ऑगस्ट रोजी हा महिन्यातला दुसरा शनिवार आहे, तदनंतर दुसरा दिवस हा रविवार आहे आणि 12 ऑगस्ट हा ईद निमित्त सुटी आहे। लागोपाठ सलग 3 दिवस सुट्या असल्यामुळे जिल्ह्यातील बरेचसे अधिकारी किंवा कर्मचारी हे या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही आणि त्यामुळे कदाचित ही बैठकीची वेळ देताना सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या समोर कॅलेंडर नसावं असं गृहीत धरून आज या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य या नात्याने मी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या मार्फत या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना एक कॅलेंडर भेट स्वरूपात दिलेलं आहे। तसंच जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना एक कॅलेंडर भेट दिलेला आहे जेणेकरून पुढील तारखा मागतेवेळी ते सन्माननीय पालकमंत्री महोदयांना याबाबत अवगतसुद्धा करतील। यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पालकमंत्री वारंवार बैठकीत सांगत असतात की या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची मानसिकता काम करण्याची नाही आहे, मात्र प्रत्यक्षात तसं नसून माननीय पालकमंत्री महोदय जेव्हा जेव्हा बैठका घेतात ह्या स्वतःच्या सोयीनी आणि बहुतांशी वेळा सुट्टीच्या दिवशी घेतात, त्यामुळे हे अधिकारी वर्ग अगदी पालकमंत्री महोदयांच्या या कार्यशैलीला कंटाळलेले आहेत आणि बऱ्याच वेळेला मग ते या बैठकांना हजर राहत नाहीत आणि त्यामुळे या जिल्ह्यात जो निधी येतो हा निधी अखर्चित राहतो आणि याला कारण हे सुद्धा पालकमंत्री आहेत। आणि म्हणून येत्या 10 ऑगस्टला जी बैठक होईल या बैठकीत सुद्धा आम्ही हा विषय अगदी तडीस नेणार आहोत की वारंवार या ज्या बैठका आयोजित केल्या जातात अद्यापपर्यंत त्याच्याकडून काही निष्पन्न झालेलं नाही आहे, मात्र केवळ अधिकाऱ्यांना बैठकासाठी बोलवायचं, त्यांना तासनतास तात्काळ बसवून ठेवायचं आणि सुट्टीच्या दिवशी मुद्दा म्हणून बैठका लावायच्या हे पालकमंत्र्यांनी आता बंद करावं अशी आमची यानिमित्ताने मागणी आहे। जानेवारी महिन्यामध्ये जी बैठक झाली या बैठकीत जी कामं मंजूर करण्यात आली हे मंजूर कामांच्या यादीवरती सह्या ह्या पालकमंत्री महोदयांनी मार्च महिन्यात केल्या आणि त्या सर्व संबंधित विभागांना तशा मार्च महिन्यात देण्यात आल्या, त्यामुळे गेल्या वर्षीचा बहुतांशी निधी म्हणजे सुमारे 80% निधी हा खर्चित राहिलेला आहे। जिल्हा परिषदला ज्या विभागांतर निधी प्राप्त होतो तो संपूर्णच्या संपूर्ण निधी हा मार्च महिन्याच्या अखेरीला दिला गेल्यामुळे यावर्षी जून महिन्यात त्याचे प्रशासकीय मान्यताला देण्यात आलेली आहे, म्हणजेच अगदी 100% निधी हा पालकमंत्री महोदयांच्या मुळेच अखर्चित राहिलेला आहे। त्याचबरोबर नुकताच जेव्हा पालकमंत्री महोदयांचा वाढदिवस झाला त्या दरम्यान सुद्धा चांदा ते बांदा योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून कुक्कुट पिलांच्या गटाचं वाटप सुद्धा करण्यात आलं। मात्र माझा असा स्पष्ट आरोप आहे की पशुसंवर्धन विभागामार्फत अद्यापपर्यंत चांदा ते बांदा योजनेअंतर्गत अद्यापपर्यंत एकही योजना मंजूर किंवा कार्यान्वित करण्यात आलेली नाही आहे आणि ही निवडणूक म्हणजे ही पालकमंत्र्यांची टर्म संपायच्या अगोदर या जिल्ह्यात जर काय चांदा ते बांदा योजनेअंतर्गत जनावरं किंवा ती गाई म्हशी असून दे किंवा शेळी मेंढ्या असून दे ह्या जर काय लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला तर या जिल्ह्याचा एक पशुसंवर्धन समितीचा सभापती या नात्याने मी पालकमंत्र्यांचा जाहीर सत्कार देखील करेन। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। देवगड एसटी आगारात कर्मचारी वर्ग कमी असताना देखील बदली झालेल्या अधिकाऱ्यांना कार्य
केले, त्यामुळे चालक वाहक कमी असल्याचे कारण पुढे करत शालेय विद्यार्थ्यांच्या बस फेऱ्या अचानक रद्द केल्या जात आहेत. देवगड एसटी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होऊन देवगड एसटी आगारावर धडक देत आगार प्रमुखालाच खाडेवर धरले. कर्मचारी वर्ग कमी असल्याचे कारण पुढे करून अचानक देवगड आगारातील बस फेऱ्या रद्द केल्या जात असल्याने विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. कालवी टेंबवली येथून देवगडमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडीत चढाव चढत नसल्याचे कारण पुढे करत गाडीतून उतरवले जाते व चढाव चढून झाला की विद्यार्थ्यांना पुन्हा गाडीत घेतलं जातं. हा प्रकार गेली 2 वर्ष सुरू आहे. देवगड तालुक्यातील बहुतांशी गाड्या गळती असल्याने प्रवास करताना विद्यार्थ्यांना उभं राहूनच प्रवास करावा लागतोय. एसटी प्रशासनाचे कर्मचारी देखील विद्यार्थ्यांना व प्रवासी वर्गाला देखील उद्धट उत्तरे देतात. या सर्व प्रकाराचा जाब विचारण्यासाठी माजी नगराध्यक्ष योगेश चांदूसकर व उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी देवगड एसटी आगार प्रमुख यांच्या कार्यालयावर धडक दिली. विद्यार्थी व प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबाबत जाब विचारला. पाच साठी एकच खिडकी तुमची चालू आहे. टायमिंगला तुमची खिडकी बंद होते. जे लाईन मध्ये उर्वरित असतात ते मागे जातात. दुसऱ्या दिवशी हा त्रास कोणाला? तुम्ही त्याच्यासाठी दुसरी खिडकी चालू करा. यावेळी आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता 2 दिवसात ही सेवा पूर्ण सुरळीत करू असे आश्वासन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्रणाली माने, नगरसेवक संजय तारकर, नीरज खाडी, बापू चुवाटकर, नगरसेविका विशाखा पेंडणेकर, निशिकांता मेस्त्री, अमित साटम, वैभव करंगुटकर, सिद्धेश माणगावकर, ओंकार सारंग, यश रानडे, एसटी आगार प्रमुख हरेश चव्हाण, स्थानक प्रमुख गंगाराम गोरे आदी उपस्थित होते. काल आमची गाडी, गाडीचा टायमिंग आमच्या देवगडवरील 12:30 आहे. 12:30 तर ती 12:30 आम्ही अर्धा तास वाट बघितला. 1 वाजता आम्ही विचारायला गेलो डेपोत, तर आम्हाला सांगितलं की बरेच गाडी रद्द आहे. एक तर त्या रूटला दुसरी गाडी नाही आहे तुमची, आणि तो एकदम खेडेगावात आहे गाव. तर आम्हाला गळतोय होते तुमची, आणि ज्या एस त्या पाठवतात त्या गळत्या असतात पावसात. तरी ते ठिकाणं असले तरी आम्हाला बसायला मिळत नाही, सगळ्या गळत असतात. ओले असल्यामुळे आम्ही उभ्यानेच येतो, प्रवास करतो. परत ज्या एस टी पाठवतात त्या एकदम असे त्यांची अवस्था अशी असते की ती मोठे चढाव चढू शकतात. ते मोठ्या चढावाला आम्हाला उतरवतातच खाली, आणि वरती परत त्या कालवीचा चढाव आहे आमच्या तिकडे, तिकडे रोज उतरवतात. मी वरती चढत जावं लागतं, आम्हाला जाऊन 15-20 मिनिटं चालावं लागतं तिकडे. आज आम्ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामार्फत देवगड एस टी डेपोमध्ये असलेल्या समस्यांबाबत आणि विद्यार्थी आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल आज आम्ही डेपो मॅनेजर श्री चव्हाण यांना आम्ही सगळे पदाधिकारी, विद्यार्थी संघटना, युवक संघटना आणि बेसिक संघटना आम्ही सगळे एकत्र येऊन आम्ही त्यांना आज जाब विचारलेला आहे की अनियमित गाडी सुटतात. देवगडमध्ये गळक्या गाड्या आहेत, त्या गळक्या गाड्यांच्या संदर्भात असेल. ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्या अचानक रद्द होऊन मुलांना होत असलेल्या त्रासाबद्दल जे काही विषय आहेत ते आम्ही त्यांच्यासमोर मांडले आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही असाही आम्ही त्यांना इशारा दिला. त्यानंतर संबंधित आगार प्रमुख श्री चव्हाण यांनी आम्हाला शब्द दिला आहे तुमच्या सर्वांच्या समक्ष की उद्यापासून ह्या एस टीच्या बद्दल असलेल्या सर्व समस्या आम्ही दूर करू. कुठच्याही पद्धतीने मुलांना, नागरिकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही याची जबाबदारी मी स्वतः घेतो. आम्ही ह्या अनुषंगाने आज त्यांना हेही सांगितलं आहे की जर ह्याच्यात परत सुधारणा झाली नाही आणि जर नागरिकांची किंवा विद्यार्थ्यांची जर तक्रार आमच्याजवळ परत आली, आमच्या पदाधिकाऱ्यांजवळ जर आली, तर ह्यापुढे आम्ही तुमच्याजवळ कुठल्याही प्रकारची तक्रार घेऊन येणार नाही. ह्यानंतर येतील ते आमचे कार्यसम्राट आमदार रितेश राणे आणि तुमच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना इथे बोलून त्यावरती आम्ही देवगडच्या आगारातच आम्ही मीटिंग लावू आणि पूर्णपणे देवगड तालुक्यातल्या
करा, विचार करा घेऊन तुमचा पंचनामा करू। हा मी आज इशारा हा या ठिकाणी दिलेला आहे। आज देवगड तालुक्यातील स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी नगराध्यक्ष मॅडम वगैरे आले होते आणि त्यांनी ग्रामीण भागातील गाड्या वेळेत जात नाही ह्याबाबत विषय चर्चेला आणले आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली। वस्तुस्थिती त्या दृष्टीने आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून ह्या गाड्या आमच्या ग्रामीण भागातील कशा वेळेत जातील आणि प्रवासी आणि विद्यार्थ्यांना कशी योग्य प्रकारे सोय देण्यात येईल याच्या दृष्टीने आम्ही जास्तीत जास्त कसोटीने प्रयत्न करत आम्ही स्वतःहून जास्त भाग घेऊन मी याच्या बाजूने जास्तीत जास्त प्रयत्न करेन। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। गुरुवारी मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे तिलारी रामघाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या। घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झालाय। नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। गुरुवारी मध्यरात्रीपासून तालुक्यात सुसाट वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला। तिलारी रामघाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या। दगड, माती, मोठमोठी झाडे रस्त्यावर आली आहेत। माती रस्त्यावर आल्यामुळे घाटमार्गे वाहतुकीस पूर्णतः बंद झाला आहे। वीजघर केंद्रे खुर्द व बुद्रुकेतील नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पाणी लोकांच्या घरामध्ये शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे। तसेच काजू बागायतीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे। तिलारी धरणातील पाण्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने तिलारी धरणाबरोबर तेरवण, मेढे, उन्नई बंदराचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत। तिलारी नदीतील पाण्याने धोक्याची पातळी गाठल्याने
घोडकी परमे पुलाबरोबर हिवाळे घोडकीवाडी भटवाडी काजवे पाण्याखाली गेल्याने परमे गावांबरोबर केर मोरले घोडकीवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे. पाऊस जास्त पडत आहे, पावसामुळे या घाटाची आता जास्तीत जास्त घाट धोकादायक बनलेला आहे आणि ह्या घाटाचं दुर्लक्ष असल्यामुळे घाट हा अजूनही खचत आहे आणि अजूनही लोकांची रडाईमुळे थांबली, त्यामुळे लोकांना त्रास होतोय आणि ह्या दोन्ही घाटामुळे वाहतूक ठप्प असल्यामुळे ह्या घाटाची सोय लवकरात लवकर प्रशासनाने केली पाहिजे आणि ह्या गटार नसल्यामुळे हे दोन्ही घाट अजूनही खचत आहे. रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे अजूनही खचलेले आहे घाट आणि अजूनही ढिगारे मातीचे वडत आहेत आणि येत आहेत माती पावसामुळे जास्त, त्यामुळे जाण्या येण्यास घाट चापच बंद झालेला आहे, कोणाला जाता येत नाही. ह्याची दखल प्रशासन लवकरात लवकर घेऊन घाट दुरुस्त करावा. मागे जो घाट कोसळला आहे तिथे अतिवृष्टीमध्ये कोसळला होता पावसामुळे, त्याच्याकडे अजून प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे, तो अजून त्याच्याकडे अजूनही आता परत तिथं कोसळलेला आहे घाट, तो लवकर लवकर दुरुस्ती करून तो लवकरात लवकर चालू करावा. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. कोकण रेल्वे मार्गावरील गोवा ते मुंबई दरम्यान असलेल्या मधुरा स्थानकात एक्सप्रेस गाड्यांना थांबा न दिल्यामुळे त्या स्थानकाला अवकळा प्राप्त झाली आहे. फलाट क्रमांक 1 भागाचा भराव कोसळून भलं मोठं भगदाड पडले, तसेच संपूर्ण फलाटावर गवताचं साम्राज्य पसरल्याने मधुरा स्थानक भकास दिसत आहे. टर्मिनसच्या मुद्द्यावरून गाजलेले महाराष्ट्राचे गोव्याच्या दिशेने असलेले शेवटचे स्थानक म्हणजे मधुरा. या स्थानकाला टर्मिनल्सचा दर्जा न मिळाल्याने तसेच एक्सप्रेस गाड्यांना थांबा न दिल्याने रेल्वे प्रशासन येथे लक्ष देत नसल्याचा आरोप प्रवाशांमधून वारंवार होत आहे. तसेच मार्गावरील तपासणी यंत्रणा काय करते असा प्रश्नही समोर येतोय, त्यामुळे सध्या मधुरा स्थानकाची दयनीय अशी अवस्था झाली आहे. एक नंबर फलाटावरील मातीचा भराव खचून भले मोठे भगदाड पडल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याकडे रेल्वेचं सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याचे कोकणात येणारे चाकरमानी सांगतात. गणेशोत्सवासाठी रेल्वेमधून कोकणात मोठ्या संख्येने भाविक येतात. याही वर्षी अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वेनं घेतलाय. ज्यादा गाड्या धावू लागल्यानंतर तरी मार्गाची पर्यायाने मरुडा रेल्वे स्थानकाची तपासणी करून उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. रत्नागिरी शहरातील प्रमुख रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील अंतर्गत रस्ते देखील खड्डेमय झाले. शहरातील सार्विस चौक ते आठवडा बाजारपर्यंत असलेल्या चार पदरी मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. आरोग्य मंदिर ते मारुती मंदिर या दरम्यान अनेक हॉस्पिटल्स आहेत, मात्र या मोक्याच्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने याचा त्रास रुग्णांना देखील सहन करावा लागतोय. आरोग्य मंदिर ते नाचणे रोड, मारुती मंदिर सर्कल, माळनाका ते थिबा पॅलेस रोड, जयस्तंभ ते भाटीये समुद्र किनारा या दरम्यानच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. भाटीये बीच कडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडलेले असल्यामुळे पर्यटकांनी या मार्गावरून प्रवास करणं सोडलं आहे. मुख्य रहदारीच्या रस्त्यावर खड्डे पडलेले असल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। मातृमध्ये अडकलेल्या अजगरानं गेलेल्या कोंबड्या पुन्हा बाहेर काढल्या। तळवणे भाटलीवाडी येथील परिसरात हा प्रकार घडलाय। बाथरूम मध्ये घुसलेला अजगर कोंबडी मालकाच्या तावडीत सापडल्याने अजगराची फजिती झाली। गेले कित्येक दिवस तळवणे भाटलेवाडी येथील परिसरात अजगराने धुमाकूळ घालत अनेक कोंबड्या फस्त केल्या होत्या। मात्र पप्पू घाटिये यांच्या बाथरूम मध्ये अजगर अडकल्याने भयभीत झालेल्या अजगरानं कोंबडी मालकासमोर शरणागती पत्करत गेलेल्या तब्बल 7 कोंबड्या पुन्हा बाहेर काढल्या। अजगराने गेलेल्या कोंबड्या बाहेर काढल्या खऱ्या, मात्र त्या सर्व मृत असल्याने मालकाला या कोंबड्यांना मुकावं लागलं। अजगराने एवढे नुकसान करूनही मालकाने त्या अजगराला न मारता सुरक्षितपणे त्याची सुटका केली आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। भाऊ बहिणीच्या अतुट प्रेमाचे अनोखे नाते म्हणजेच रक्षाबंधन। मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सलग 3व्या वर्षी भारतीय जवानांना राख्या पाठवण्याचा उपक्रम राबवला। यावर्षी तब्बल 12,200 एवढ्या विक्रमी राख्या पाठवल्या आहेत। रक्षाबंधन निमित्त भारतीय सैनिकांना राख्या पाठवून त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याचा अभिनव उपक्रम भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाने सलग 3व्या वर्षी राबवलाय। या उपक्रमासाठी ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या SS टिकम, प्राध्यापक पवन बांदेकर आणि संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयातील 11वी व 12वीच्या सुमारे 150 विद्यार्थिनींनी गेले महिनाभर मेहनत घेत स्वतःच्या हाताने विविध प्रकारच्या तब्बल 12,200 राख्या बनवल्या। जवानांना पाठवण्यात येणाऱ्या या राख्यांचे प्रदर्शन गुरुवारी सकाळी प्रशालेत मांडण्यात आलं। यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जय जवान जय किसान भारत माता की जयच्या घोषणा देत असं मंत दणाणून सोडला, तर काही विद्यार्थिनींनी जवानांप्रती प्रेम व आदर व्यक्त करणाऱ्या कविताही सादर केल्या। यानंतर या राख्या पोस्टाद्वारे भारतीय सैन्याच्या विविध तुकड्यांना पाठवण्यात आल्या। यामध्ये लष्करासाठी पंजाब, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, मणिपूर, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, नौदलासाठी कारवार नेव्ही डॉक, मुंबई नेव्ही, विशाखापट्टणम, पोर्ट प्लेअर, अंदमान निकोबार तसेच वायुदलातील पठाणकोट, हरियाणा, पुलवामा, लेह, जम्मू आणि काश्मीर, उधमपूर आदी ठिकाणी देशरक्षणाचे कार्य करणाऱ्या जवानांना या राख्या पाठवण्यात आल्या। यावेळी प्राध्यापक पवन बांदेकर यांनी या उपक्रमाची माहिती देत विद्यार्थिनींचं कौतुक केलं, तर प्राचार्या सौ टिकम यांनी या उपक्रमाचं सैनिकांकडूनही कौतुक होत आहे असं सांगत यापुढेही कनिष्ठ महाविद्यालयामार्फत हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात येईल असं सांगितले। भारतीय जवान जे आपल्या देशाचं संरक्षण करतात त्यांना आपल्या बहिणींना राखी बहिणीकडून राखी बांधून घ्यायला वेळच नसतो। देशासाठी ते आपलं सर्वस्व अर्पण करत असतात याची जाणीव ठेवून आमच्या या भंडारी हायस्कूलच्या प्रशालेतील विद्यार्थिनींनी गेली 3 वर्ष हा उपक्रम ज्युनियर कॉलेजच्या मुलांनी केलेला आहे।
पहिल्या वर्षी साधारणतः 1000 राख्या पाठवल्या होत्या. गेल्या वर्षी म्हणजे दुसरं वर्ष होतं त्यावेळी 6225 राख्या बनवल्या आणि आज तिसरं वर्ष आहे. या वर्षी मात्र त्यांनी 10840 एवढ्या राख्या बनवल्या आणि या राख्या एक बंधुभावाचं प्रतीक म्हणून आपल्याकडून या जवानांना पाठवल्या जाणार आहेत. जवानसुद्धा आम्ही आमच्या मुलांनी केलेल्या कविता उत्स्फूर्तपणे ऐकतात. त्यांच्याकडूनही आम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स येतो आहे. म्हणजे ते मान्य करतात की अशा अशा प्रकारचं काम झालेलं आहे उत्कृष्ट. संस्थेचा याला पाठबळ आहे. संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी काही डोनरनीसुद्धा यासाठी पूर्वी आमच्या शाळा प्रयोगशाळातील ज्युनियर कॉलेजच्या मुलीच खर्च करायच्या पण यंदा कुलकर्णी साहेबांच्या प्रेरणेतून 10000 रक्कम संस्थेकडे दिलेली आहे आणि त्यातून हा उपक्रम घेतला आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक बांदेकर सर पवन बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतो आहे. त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचे इतर शिक्षक वराडकर मॅडम, कोंडे मॅडम किंवा इतर सावंत सर, दळवी सर या सर्वांच्या माध्यमातून आणि पराडकर सर या सर्वांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम यशस्वी होतो आहे. जांजा राखी मार भरारी जाऊन सांग माझ्या प्रिय बंधूच्या कानी आठवण येते क्षणोक्षणी पण पंख नाही दिले देवाने म्हणून राखी पाठवली पोस्टाने. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. कामगारांच्या सुरक्षेचा विचार यादी कोणी केला नव्हता मात्र भाजप सरकारच्या वतीने कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कामगार राज्यमंत्री संजीव भेडगे यांच्या हस्ते बॅरिस्टर नाट्य सभागृह येथे 125 कामगारांना सुरक्षा किट वाटप करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अनेक कामगार आहेत. अनेक ठिकाणी काम करतात मात्र त्यांच्या जीवितांची काळजी घेताना कोणी दिसत नाही. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे. यामुळे कामगारांना सरकारच्या वतीनं सुरक्षा किट वाटप केलं जात आहे. सावंतवाडी येथे बॅरिस्टर नाथपै सभागृहात 125 कामगारांना कामगार राज्यमंत्री संजय भेडगे यांच्या हस्ते सुरक्षा किट वाटप करण्यात आलं. कोकणी माणूस हा स्वावलंबी आहे, तो मागणार नाही यासाठी सरकारच्या माध्यमातून हे किट देण्यासाठी आलोय. 60 वर्षावरील कामगारांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल. कामगारांची मुले कामगार न होता त्यांनी शिकून अनेक क्षेत्रात चांगल्या पदावर नोकरी करावी यासाठी शासनाच्या शिष्यवृत्त्या आहेत. याचा लाभ अनेक कामगारांच्या मुलांनी घ्यावा असे आवाहनही यावेळी भेडगे यांनी केलं. तसेच कामगारांच्या कुठल्याही कामाबाबत अधिकारी वर्गाकडून हयगय झाल्यास त्या अधिकाऱ्यांना लगेच शासन केले जाईल असेही यावेळी कामगार मंत्र्यांनी सांगितले. कामगारांच्या अपघात योजनेमध्ये काही आजारांचा समावेशही करण्यात आला नाहीये, तो करावा जेणेकरून कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना त्याचा लाभ घेता येईल. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामगार नोंदणी करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार राजन तेली, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, शरद चव्हाण, रामचंद्र टेंभुलकर, विश्वास जाधव, शीतल राऊळ, प्रसाद अरविंदेकर, नगरसेवक आनंद नेवगी, उपजिल्हाध्यक्ष मनोज नाईक, परिणिता वर्तक, सरोज कुडतरकर, धनश्री गावकर, अब्दुल साठी, किरण कुबल, कामगार आणि त्यांच्या संघटना मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. ते हाल सरकार किंवा अन्य जे आधार आहेत हे सगळे आधार जर आपण या ठिकाणी घेतले आणि त्याचा फायदा जो 1,00,000 रुपयाला मिळणार आहे त्या सगळे आधार समाविष्ट करावे अशी या कामगारांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी विनंती. हे मी सर सांगतो की गेल्या 8-10 दिवसापूर्वी वेंगुर्ल्यातला होडावड्या गावचा एक कामगार आजही बिचारा उपचार घेतोय आणि त्याचा हातच त्या ट्रॅक्टर मध्ये गेल्यामुळे कदाचित त्याचा हात काढावा लागेल की काय अशा प्रकारची शंका मी सुद्धा त्याला बघायला गेलो होतो. आणि म्हणून असे सगळे जे मोठे आजार असतील आणि जो कामगार जर असा जर त्या ठिकाणी अडचण झाला असेल तर आपण ह्या सगळ्या आजारांसाठी त्यांना हे जे आपण 1,00,000 रुपये देणार ते निश्चितपणे त्याने द्यावे अशा प्रकारची विनंती मी कामगारांच्या वतीने आपल्याला मी अधिकारी करतो. त्याचप्रमाणे दुसरी जर मागणी अशी आहे या सगळ्या कामगारांची 60 वर्ष झाल्यानंतर
आपले या लोकांना कुठली सोय मिळत नाही, म्हणजे आपण त्यांना कुठलीच सोय उपलब्ध आहे त्यांनी करून देणार नाही. आता आपलं आयुष्यमान आपण बघितलं की कामगारांनी 60 वर्षानंतर त्यांना तो काही करू शकणार नाही. आपली जरी अट असली तर चुकीची आहे. माझं म्हणणं आहे की तो शेवटच्या अंतापर्यंत आपलं काम करत असतो, मोडमध्ये करत असतो, तर ह्या अटीत सुद्धा सुधारणा करता येते का? तो माणूस जिवंत असेपर्यंत, तो कामगार जिवंत असेपर्यंत त्याला या सगळ्या गोष्टींचा फायदा मिळाला पाहिजे. अशा प्रकारची नवीन तरतूद काही करता येईल का यासाठी सुद्धा प्रयत्न या सगळ्या कामगारांच्या वतीने करावे. मी जास्त वेळ घेणार नाही, पण एक खरोखरच एक चांगले हे सगळे आपण या ठिकाणी त्यांना मागण्या देत असताना आपण एक चांगला विषय या ठिकाणी मला येताना आधीच सांगितला किंवा तुम्ही मिटिंगमध्ये पण सांगितला, कामगारांसाठी जर पंतप्रधान आवास योजनेतून तुमचा नंबर लागलेला असेल तर ज्याची मातीची भिंत आहे, मातीचा भिंतीचं घर आहे, त्याला 2 लाख रुपये मिळणार आहे. अशा प्रकारची ह्या राज्यात या देशात दुसरी कुठलीच योजना नाही. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला राहील की आपण जसं सांगितलं, आम्ही पण प्रयत्न करतोय की प्रायोगिक तत्वावर ह्या तालुक्यातले किमान 5 गावखंड घेऊन तिथे एकत्रित प्लॉट, कारण काय ही योजना अशी आहे, पंतप्रधान आवास योजनेतले 1.5 लाख रुपये मिळतील, जागा घेण्यासाठी 50,000 रुपये मिळतील, आपल्याकडून 2 लाख रुपये मिळतील. आज त्या ठिकाणी मनरेगात काम करणारे जर का कोण कामगार असतील तर त्यांना काहीतरी माझ्या मते 23,000 काय 18,000 असे काहीतरी मिळतात. स्वच्छ भारत मधून काहीतरी 23,000 रुपये मिळतात. हे सगळे जर आपण एकत्रित क्लब केले तर 4.5 लाख रुपया ग्रामीण भागात, शहरात नाही मिळणार पण ग्रामीण भागात एक चांगलं घर उभं राहील. आणि तुम्ही या योजनेत अजून एक सांगितलं की आपलं हाऊसिंग बोर्ड आणि तुम्ही राज्यातल्या वेगवेगळ्या आपल्या योजना क्लब करून एखादी वसाहत, मी त्या कामगारांच्या सगळ्या नेत्यांना विनंती करेन की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आपण अशा प्रकारचा प्रयोग आज बाळासाहेबांना सांगूया की पुढे तुम्ही याल ते एखाद्या कॉलनीचं उद्घाटन करण्यासाठी द्या, तशा प्रकारची गृहनिर्माण संस्था करून नजीकच्या गावात, मग सावंतवाडी जर मार्ग असतील तर मग कोलगाव बाजूला आहे, माझगाव बाजूला आहे, इसुली बाजूला आहे, तिथे 2-4-5 एकर जागा घेऊन तिथे कामगारांसाठी ही घरं बांधण्यासाठी आपल्याला प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागतील. निश्चितपणे आम्ही सगळी मंडळी, तुमचं सगळ्यांचं बाळासाहेबांचं सहकार्य आहे, माननीय मंत्री मोदींचं आहे, माननीय मुख्यमंत्री तर तुमच्या सगळ्या गटासाठी वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणत आहेत, कुठलाच गट सुटत नाहीये, खूप प्रभावीपणे ह्या सगळ्या योजना या ठिकाणी राबवत आहेत. आणि म्हणून तुम्ही अजूनही सांगितलं की ह्या योजनेच्या अंतर्गत कामगार लाभ घेतीलच, पण इतर जे असतील वरच्या गटातले लोक त्यांना सुद्धा प्लॉट त्यातला देता येईल, अशा प्रकारची माहिती आपण त्या ठिकाणी सांगितली. एक चांगली वसत म्हणजे फक्त नुसते कामगार नाही, की सगळ्या प्रकारची मंडळी त्यामध्ये येतील आणि त्यांना प्लॉट सुद्धा खरेदी करता येतील, अशा प्रकारची सुविधा आपण या ठिकाणी करून दिलेली आहे. मी मनापासून आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या कामगारांच्या वतीने मी आश्वासित करतो की पुढच्या वेळी जरी आपण याल त्यावेळी या परिसरात तुम्हाला या कॉलनीचं उद्घाटन करण्यासाठी, भूमिपूजन करण्यासाठी तुम्हाला निमंत्रित करू, अशा प्रकारचा उपक्रम निश्चितपणे आम्ही लागू. आपण असंच सहकार्य आपल्या या ठिकाणी करत राहा. कामगारांना जी एक कोरगावकर मॅडमने विनंती केली की तुम्ही कामगार होता पण मुलांना कामगारांना शासनाने योजना खूप दिल्या शिक्षणासाठी. आज 1-7 पासून तर अगदी कॉलेजपर्यंत वेगवेगळ्या स्कॉलरशिप या ठिकाणी मिळत आहेत. मी मगाशी उल्लेख केला की जिल्हा परिषदला सुद्धा सगळे पैसे धरले तरी 7.5 कोटी रुपये मिळत नाही, पण तुमच्यासाठी कामगारांच्या मुलासाठी 7.5 कोटी रुपये या ठिकाणी येत आहेत. वेगवेगळ्या योजना राज्य सरकार कामगार खात्यामार्फत तुम्हाला ही मंडळी या ठिकाणी लाभ देत आहेत. आपल्या सरकारने निर्णय केलाय की बांधकाम कामगार मजुराचा मुलगा हा पुढच्या काळात बांधकाम कामगार मजूर म्हणून राहणार नाही, तो उद्याच्या काळातील नवीन स्वप्न बघून या राज्याच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी काम करेल. मग तो मेडिकलला जाईल, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल. राज्य सरकारच्या UPSC च्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये ही स्वप्न माझ्या मुलांनी बघायची का नाही. म्हणून शिक्षणाच्या साथीच्या सवलती असेल, आरोग्याच्या साठी असलेल्या सवलती असेल, या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी आपल्या बरोबर आलेलो आहोत. यासाठी कामगारांना आपण आतापर्यंत 14,70,33,900 रकमेचे वाटप करण्यात आले. अजूनही आपली किती मागणी आहे ती आम्हाला सांगा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला जेवढ्या निधीची रक्कम लागेल
ती तातडीने 1 महिन्यामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल हा विश्वास देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. म्हणून मी आज आपल्याला विनंती करतो की शेवटी या राज्याचं जडणघडण करण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे. एखादी इमारत उभी करता येते त्या ठिकाणी येणारा नागरिक आनंदाने त्या इमारतीमध्ये फ्लॅट घेतो, परंतु ज्याच्या स्वप्नातलं घर पूर्ण करायचंय, ज्याला त्याच्या हक्काचं घर द्यायचंय, अशा माझ्या बांधकाम कामगारासाठी देखील आपण आता घरकुल योजना चालू केली. त्याच्यातली एक गोष्ट महत्वाची, ज्या व्यक्तीची नोंदणी होईल 1 वर्षाची नोंदणी झाल्यानंतर, आता तुम्ही म्हणसाल की आता निवडणुका आहे, निवडणुका जरी असल्या निवडणुका झाल्यानंतर परत आपलं सरकार येणार आहे त्यामुळे भीती जाहीर करण्याचं कारण नाही आहे. म्हणून 1 वर्षाची नोंदणी झाल्यानंतर सरकारने त्या बांधकाम कामगार मजुराच्या नोंदणीचं रिन्युवेशन केलं जातं. कारण अनेक वेळा काय होतं की तो बांधकाम मजूर या ठिकाणी काम करत असतो, नंतर दुसऱ्या ठिकाणी जातो, त्याची नोंदणी होत नाही आणि मग तो या योजनेपासून वंचित राहतो. म्हणून 1 वर्षाची नोंदणी झाल्यानंतर त्या जर बांधकाम कामगाराला आपलं अक्षरचं घर बांधायचं असेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून जमीन खरेदी करण्यासाठी 50,000 रुपये दिले जातात. पंतप्रधान आवास योजना किंवा कामगार विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शहरी भागात काही घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये आणि जमिनीसाठी असे 2.5 लाख रुपये दिले जातात. ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी 2 लाख रुपये दिले जातात. याच्यामध्ये प्रामुख्याने एक अडचण अशी येते की ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी त्या व्यक्तीची जर त्याच्या हक्काची जागा असेल, ज्याचं 7-12 वर नाव असेल, ग्रामपंचायतीमध्ये 8 गाव जो असतो त्याच्यावर नाव असेल, प्रॉपर्टी कार्ड असेल आणि जर त्या व्यक्तीचं घर कच्चं असेल, म्हणजे मातीचं घर असेल, पत्र्याचं घर असेल, तर त्या व्यक्तीला आपण घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये त्या ठिकाणी देतो. जर त्या व्यक्तीकडं जागाही नसेल, हक्काचं घरही नसेल, तर अशा व्यक्तीसाठी बेघरांना घर देणारी योजना आपल्या सरकारने सुरू केली आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या माध्यमातून मी राजन भवानी उद्घाटनाला एकत्र होतो. सिंधुदुर्ग जिल्हा हा या माध्यमातून जर आपण ठरवलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण 5 ते 10 गावांची निवड करा. गावामध्ये असलेली एखादी जमीन निवडा की या ठिकाणी बाबा 10 गुंठे जागा आहे, आम्ही 10 बेघर व्यक्ती या गावात राहणारे आहोत. त्या 10 बेघर व्यक्तींनी एकत्र यायचं, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाकडे मागणी करायची, प्रत्येकाला त्या ठिकाणी जागा राज्य सरकारच्या माध्यमातून 500 स्क्वेअर फुटाचं घर बांधण्यासाठी दिली जाते. ती जागा राज्य शासन खरेदी करणार, त्याचा मोबदला राज्य सरकार त्या ठिकाणी भरणार. ते भरल्यानंतर त्या व्यक्तीला घर बांधण्यासाठी त्या ठिकाणी 2.5 लाख, 3 लाख ते 4.5 लाखापर्यंत खर्च करणार. त्याचा संपूर्ण डेव्हलपमेंट प्लॅन त्या ठिकाणी एनए करून घेण्याचं काम, तो रहिवासी विभागात समावेश करून घेण्याचं काम त्या माध्यमातून केलं जाणार आणि त्या 10 माझ्या बांधवांची एकत्र सोसायटी होणार आणि त्यांना त्यांचं हक्काचं स्वतंत्र रो हाऊस पद्धतीने, राज्यभर रो हाऊस पद्धतीने बी आणि फ्लॅट पद्धतीने बी आपण त्या ठिकाणी घर देऊ शकतो. फक्त याच्यासाठी ताईंनी मागाशी उल्लेख केला, देणाऱ्यांचे हात खूप मोठे, आपली जोडी आता त्या ठिकाणी कमी पडू नये या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आम्ही ज्यावेळेस युवा मोर्चात मी काम करत होतो त्यावेळेस आम्ही आंदोलन करायचं, मोर्चा काढायचं, असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आणि ताई मला वाटतं संघटनेमध्ये काम केल्यामुळं
त्यांनी देखील त्या गोष्टीची आठवण केली. आता आपलं सरकार आहे, तुम्हाला दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसत नाही, हा देखील विश्वास तुम्हाला आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चा आयोजित शक्ती सन्मान महोत्सव 2019 रक्षाबंधन पर्वचा शुभारंभ वेंगुर्ला कुबलवाडा बुद्ध येथून करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी व लेखी संदेश लिहून महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष स्नेहा कुबल यांच्याकडे सुपूर्द केला. गुरुवारी 1 ऑगस्ट पासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. 15 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक बूथ वरून या राख्या पाठवण्यात येणार आहे अशी माहिती स्नेहा कुबल यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 21 लाख राख्या बांधण्याचा संकल्प आहे. 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 50,000 राख्यांचे संकलन भाजपाच्या महिला शक्ती केंद्रामार्फत करून पाठवल्या जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनाचा कार्यक्रम 16 ऑगस्टला मुंबई क्षणमुखानंद सभागृहात संपन्न होणार आहे. राख्या संकलन अभियानात राज्यात 1972 महिला कार्यकर्त्या फील्डवर काम करत आहेत. या राख्या संकलन उपक्रमाचा शुभारंभ वेंगुर्ला कुबलवाडा बूथ वरून करण्यात आला. यानंतर सर्व महिलांनी भाजपाकडून देण्यात आलेल्या लखोट्यामध्ये राखी व लिहिलेला संदेश घालून महिला जिल्हाध्यक्ष कुबल यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी भाजपा शहर अध्यक्षा सुषमा प्रभू खानोलकर, महिला उपाध्यक्ष वृंदा गावंडळकर, हसीना मकानदार, शक्ती केंद्र प्रमुख वैभवी कुबल, वेदिका सावळ तसेच बूथवरील महिला उपस्थित होत्या. शक्ती सन्मान महोत्सव 2019 सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे इथे जो आयोजित केला त्याचा आज शुभारंभ दत्त मंदिर कुबलवाडा इथे आम्ही आज करत आहोत. या कार्यक्रमांतर्गत पूर्ण महाराष्ट्रभर 21 लाख भगिनी या मुख्यमंत्र्यांसाठी राख्या पाठवणार आहेत. कारण आजपर्यंत ज्या मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत ज्या आपल्या महिलांसाठी देऊ शकलेलं नाही अशा प्रकारचा सन्मान आणि स्वावलंबन हे या देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हा सगळ्या भगिनींना दिलं आणि त्यामुळेच प्रत्येक भगिनीला शौचालय, त्याच्यानंतर त्यांची घरं आणि गॅस, जे ज्या अत्यंत गरजेच्या वस्तू होत्या, ज्या इज्जतीच्या गोष्टी होत्या, अशा सगळ्या गोष्टी ह्या सरकारमार्फत आम्हाला मिळाल्या आणि त्यामुळे त्यांचा ज्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला सन्मान दिला त्याचा एक आदर म्हणून आम्ही सगळ्या महिला भगिनी त्यांना हे एक प्रेमाचं आणि पवित्र असं बंधन म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम आज आजपासून 15 दिवस म्हणजे 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत या सिंधुदुर्गामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत आणि त्याचा शुभारंभ आज आम्ही इथं केलेला आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. पुढा येथे हिरकणी महाराष्ट्राच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये महिला बचत गटांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन बचत गटांच्या माध्यमातून करीत असलेल्या व्यवसायाची माहिती दिली. स्टार्टअप महाराष्ट्र अंतर्गत महिला बचत गटांच्या व्यवसाय वृद्धीसाठी आणि व्यवसायातील नाविन्य समजण्यासाठी हिरकणी महाराष्ट्राची या स्पर्धेचं आयोजन कुडाळ येथे करण्यात आलं होतं. स्पर्धेमध्ये 123 महिला बचत गटाने सहभाग घेतला होता. बचत गटाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवसायाची माहिती प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडली. यामधून महिलांमध्ये व्यासपीठावर बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. हिरकणी महाराष्ट्र नवउद्योजक ही जी संकल्पना आहे ते स्टार्टअप योजनेच्या धर्तीवर अवलंबलेले आहे. यामधून महिलांमध्ये जे काही नवीन नवीन कल्पना आहे त्यांच्यामध्ये उद्योगाच्या संदर्भात त्याच्या संदर्भात त्यांनी आज इथे येऊन प्रेझेंटेशन करणं अपेक्षित आहे त्या याच्यामध्ये. आणि ह्या याच्यामध्ये आम्ही प्रेझेंटेशनसाठी प्रत्येकाला 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. 5 मिनिटामध्ये त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये नाविन्यपूर्ण काय केलेलं आहे हे आज त्यांचं प्रेझेंटेशन आपल्या इथं चालू आहे आणि यातूनच आपण 10 गटांचे आपण विजेते म्हणून घोषित करणार आहे की ज्यांचे नाविन्यपूर्ण संकल्पना आहे
आणि अशा लोकांचे जिल्हास्तरीय कॉम्पिटिशन होणार आहे त्याच्यामध्ये। तर आजच्या प्रोग्राममध्ये टोटल 123 गटांनी सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये। कुडाळ तालुक्यामध्ये MSRLM NRLM आणि मायूरचे असे सर्व मिळून 123 बचत गटांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। हा जो कार्यक्रम आहे हिरकणी महाराष्ट्रीय नवउद्योजकता ह्या उपक्रमाअंतर्गत जो पंचायत समितीमध्ये इथे जो आपला आता प्रोग्राम चालू आहे, खूप खूप मोठ्या संख्येने इथे महिलांची उपस्थिती आहे आणि त्यांच्या ह्या उपस्थिती पाठीमागे एक नवीन योजना म्हणजे प्रत्येकजण हिरकणी हिरकणी आपण कसं बनू आणि हा व्यवसाय जी संकल्पना आहे जी पुढे न्यायची आहे या व्यवसायातून ही संकल्पना ते आपण जास्तीत जास्त कशी लोकांपर्यंत ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या लोकांपर्यंत कशी पुढे आणू ही संकल्पना फक्त इथे आज हे नियोजन चालू आहे आणि एक त्यांना चांगल्या प्रकारचा बक्षीस ठेवल्यामुळे उत्स्फूर्त मिळत आहे। जास्तीत जास्त समूहांनी याच्यात सहभागी झालेले आहे आणि हा खरंच उपक्रम खूप चांगला आहे, त्यामुळे खेडोपाड्यातले किंवा आजूबाजूतली जे अडाणीतल्या अडाणी महिलासुद्धा एकत्र येऊन समोर स्टेजवर उभं राहून चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन देत आहे, त्यांना एक चांगला पाठिंबा मिळत आहे ह्या हिरकणी नवउद्योजकता महाराष्ट्राच्या ह्या उपक्रमांतर्गत त्यांना चांगलाच पाठिंबा मिळत आहे। आणि असा जर पाठिंबा सतत आणि अशा जर महिला ह्या समूहातल्या किंवा खेड्यातल्या एकत्र येऊन जर असे कार्यक्रम जर राबवत असतील तर नक्कीच पंचायत समितीतले सगळे अधिकारी किंवा आजूबाजूचे जे आमचे उमेद अधिकारी आहेत उमेदचे गटाचे हे त्यांना साहजिकच मदत करून हा कार्यक्रम पुढे आणण्याचा किंवा ह्या व्यवसायातून पुढे आणण्याचं त्यांना चांगलंच मार्गदर्शन मिळेल। तोच फरक मुक्कामपोट वाडीवरून आहे। माझ्या गटाचं नाव सत्यसंधी स्वयंसहायता महिला आहे। आम्ही हा जो व्यवसाय निवडला आहे तो मधुपक्षी पालन हा व्यवसाय निवडलेला आहे। आज आम्हाला ज्या व्यवसायासाठी प्रवृत्त केलं आहे ते हिरकणी महाराष्ट्राची या स्पर्धेने प्रवृत्त केलेलं आहे। ते आजपर्यंत आम्ही फक्त गावापुरती मर्यादित होतो, म्हणजे जे काय आम्ही करत होतो ते गावापुरतीच मर्यादित होतो, म्हणजे आमचे वेगवेगळे व्यवसाय चालू आहेत सध्या, पण ह्या स्पर्धेत आम्हाला भाग घेण्यासाठी आमच्या अभियानाने म्हणजे ग्राम उमेदच्या अभियानाने आम्हाला आज प्रवृत्त केला। त्यात ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र हिरकणी महाराष्ट्राची ही नाविन्यपूर्ण अशी कल्पना त्यांनी आमच्यासमोर मांडली। त्याच्यात तुम्ही नाविन्य असं काय कराल याच्यावर त्यांनी आम्हाला फोकस करायला सांगितलं। त्यातनं आम्ही हा मधुपक्षी पालन हा व्यवसाय निवडला। या मधुपक्षी पालनामध्ये आम्हाला असं आढळून आलं की हा व्यवसाय जरी पारंपरिक किंवा जुना व्यवसाय असला तरी त्याचे उपयोग वेगवेगळे आहेत। म्हणजे कसं मधुपक्षी पालनामुळे लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे वृद्धांपर्यंत औषधोपचारासाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टीसाठी याचा वापर होतो। मधुपक्षी पालन हा व्यवसाय असा आहे की त्याचे तीन प्रकार म्हणजे वेगवेगळे ह्याच्यात म्हणजे बहुगुणी असा आहे, म्हणजे त्याचं मध आपल्याला शुद्ध मिळतं, त्यानुसार पुन्हा आम्हाला त्याच्यातनं जो मेण मिळतो तेही शुद्ध मिळतं, त्यानुसार पुन्हा वीज जे मिळतं त्याचाही उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो। याचा वापर जर आम्ही हा मधुपक्षी पालन व्यवसाय केला तर भविष्यात आम्हाला त्याचा बराच फायदा होईल। तसेच हा शेतीपूरक व्यवसाय आहे, हा शेतीपूरक व्यवसाय असल्यामुळे शेती उत्पादनात पण वाढ होतेच आणि म्हणजे आर्थिकदृष्ट्या आम्ही सक्षम हो, कारण आम्ही सगळ्या ज्या महिला आहोत त्या ह्या शेती करणाऱ्याच आहोत, त्यामुळे शेतीला पूरक असा हा व्यवसाय आहे, त्यामुळे आम्ही हा व्यवसाय निवडलेला आहे। आणि हाच आम्ही इथे आल्यानंतर म्हणजे सुरुवातीला आम्ही इथे एवढ्या लोकांच्या समोर कधी बोलण्याची आम्हाला संधी मिळालीच नव्हती, ही पहिल्यांदाच आम्हाला संधी मिळाली। ती मिळताना आम्हाला असं म्हणजे पहिल्यांदा मनात आमच्या एवढी भीती होती की काय करावं आणि कसं बोलावं, कारण 7 मिनिटाचंच हे होतं, त्याच्यात 3 मिनिटाचं प्रेझेंटेशन द्यायचं होतं, म्हणजे 3 मिनिटात आपली ओळख द्यायची होती आणि 4 मिनिटाचं प्रेझेंटेशन होतं, तर 4 मिनिटात आम्हाला आमचा जो उद्योग आम्ही करणार आहोत त्याची माहिती पूर्णतः माहिती आम्हाला द्यायची होती आणि आम्ही आमच्या परिणती आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानुसार आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही ह्याच्याही पुढे काहीतरी करू शकतो। म्हणजे आम्हाला असं प्रेझेंटेशन आपण ह्याही पुढे म्हणजे 4 इथे आता 120-123 गट आलेले पण ह्याच्याही पेक्षा हजारो लोकांच्या पुढे आपण बोलू शकतो, यातनं आम्हाला इथे आल्यानंतर स्टेज डेअरिंग हे आधी मुख्य आम्हाला इथनं मिळालेलं आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा तर पालकमंत्र्यांचा जाहीर सत्कार करेन रणजित देसाई यांचं वक्तव्य। देवगड एसटी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात स्वाभिमान आक्रमक आणि
तिलारी रामघाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच. हेडलाईन प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्गदाय. नमस्कार.